जे विरोधक आहेत कमी संख्येमध्ये जरी असतील परंतु त्यांना बोलायचा अधिकार पाहिजे आणि त्यांचं ऐकलं गेलं पाहिजे. अर्थ ठीक आहे ते लूजर जरी आहे कारण शेवटी जे रूल्स पास होतात ते मेजॉरिटीने पास होतात, परंतु ह्यांचा बोलण्याचा तरी ह्यांना चान्स द्यायला पाहिजे आणि यांचं ऐकून घेतलं पाहिजे. म्हणजे अर्थातच ही कुठेतरी डिबेट व्हायला पाहिजे. आता एवढं जे भगवान बुद्धाचं जे म्हणजे जी शिकवण आहे त्या काळापासून जी संगीती वगैरे म्हणतो हे सगळे डिबेट्स होते, म्हणजे संवाद चालायचे आणि या संवादामधून जे काही प्रबोधन व्हायचं ते होत होतं. पण आता पार्लमेंटली म्हणजे जे डिबेट्स म्हणतो ठीक आहे त्या कॉन्स्टिट्युशन ज्यावेळी झाल्यात कॉन्स्टिट्युंट असेंब्ली डिबेट्स प्रसिद्ध आहेत ज्याचा आपण आपल्या वंदना संघामार्फत आणि घोडेस्वार सरांच्या अथक परिश्रमाने त्याचं भाषांतरसुद्धा केलेलं आहे 10 खंडात, तर ते खऱ्या अर्थाने डिबेट्स होते. पण आता डिबेट्स होत आहेत काय, चर्चा होत आहेत काय, संवाद होत आहेत काय? नाही. यांनी फक्त प्रस्ताव ठेवायचा पार्लमेंटमध्ये अमेंडमेंट आणि नुसतं ते म्हणजे अमेंडमेंट करता प्रस्ताव ठेवायचे आणि पास करायचे. अगदी जवळपास म्हणजे वन साइडेड असल्यासारखं सुरू आहे. म्हणजे यातलं तुमच्या कॉन्स्टिट्युशनल एथिक्स जी आहे, विरोधी पक्षाला जरी कमी असतील जरी त्यांना माहीत आहे की ह्यांनी आपल्याला वोट नाही दिलं तरी आपण पास करू शकतो कारण मेजॉरिटी आहे, पण तरी बोलण्याचा चान्स द्यायला पाहिजे आणि तुम्ही ते त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. पण असं सध्या काहीच होत नाही. म्हणजे कॉन्स्टिट्युशनल एथिक्स नाही, कुठे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीसुद्धा नाही राहिलेली आहे. तर असे हे जे 4 घटक आहेत तर ह्यामध्ये आपले मायनॉरिटीचे राईट्सबद्दल बोलायचं तर बघा, एक पर्टिक्युलर तुमच्या जो आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा सुद्धा आपल्या त्या अगदी दमनकारी पद्धतीने त्याला हाताळला जात आहे. आता आरक्षण म्हणजे सध्या बघा त्या नागपूरमधूनच मोहीम सुरू झाली होती ना, आरक्षण म्हणजे सेव मेरिट सेव नेशन असं जे त्यांचं म्हणणं आहे, कारण आमच्या आरक्षणामुळे सगळ्या आमचे चान्सेस जात आहेत, इथल्या एफिशियन्सीवर फरक पडत आहे, म्हणजे सेव मेरिट सेव नेशन. बघा नुकतंच एक जे महाराष्ट्रामध्ये आता MBBSच्या ॲडमिशन ज्या झाल्यात त्याचं एक उदाहरण देतो मी. तिथली MBBSची जी पहिली यादी झाली बघा, माझ्याकडे SC ST च्या रेकॉर्ड तर नाही, याला पण मी OBC आणि EWS वगैरे ह्यांचा जो रेकॉर्ड आहे ओपनचा तो मला एक म्हणजे कोणतरी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे. बघा OBCची जी कट ऑफ लिस्ट होती त्यातले OBCचे मार्क्स होते 530, MBBSची जी पहिली यादी डिक्लेअर झाली त्यामध्ये OBC कॅटेगरीचे कट ऑफ म्हणजे ज्या मार्कावर ॲडमिशन क्लोज होते ते होते 530 OBCची. आणि जे काय स्पेशल इकॉनॉमी एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे आता मराठ्यांना वगैरे जे दिलेलं आहे ह्यांची कट ऑफ लिस्ट होती 422, OBC 530, मराठा 422 आणि ओपन 488. म्हणजे ओपन कॅटेगरीचे मार्क आलेले 488 आणि OBCचा कट ऑफ आहे 530. आता कोण खाली गेलं, कोणाचं मेरिट कमी झालं? दुसरी गोष्ट, OBCचा कट ऑफ जास्त असू नये, म्हणजे त्याला OBC मुलगी तिला 522 कट ऑफ होता आणि स्पेशल जे कॅटेगरीवाली मुलगी तिच्या होता म्हणजे 322, 200 कमी. पण ही जी OBC मुलगी आहे हिला मिळते सेमी एडेड म्हणजे सेमी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ना, पहिला ॲडमिशन कुठे व्हायला पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेजला, नंतर मग सेमी गव्हर्नमेंटला. तर त्या मुलीची ॲडमिशन तिला भेटत आहे सेमी गव्हर्नमेंट आणि SC BC ची मुलगी आहे जिचा कट ऑफ जरी कमी आहे पण तिला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत आहे. आता हा EWS आणि ओपन, आता EWSमध्ये आहेतच कोण बघा, सगळे SC ST NT DT OBC पुन्हा मराठा हे सगळे तर गेले, याच्यामध्ये राहिलेच कोण? EWS आणि ओपन म्हणजे जॉब हार्ट येते जेव्हा एकच कॅटेगरी झाली. पण यांचा कट ऑफ बघा,
म्हणजे तुमच्या आरक्षणासोबतही ज्या पद्धतीने इथे आता सर्व्हिसेसचं आरक्षण तर खतम झालं, म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशन त्यांनी अगदी डावलूनच टाकलेला आहे, जो काही ऍक्ट होता तो डावलूनच टाकलाय. म्हणजे जे काही मायनॉरिटी राईट्स आहेत ह्याचं सगळं दमनच सुरू आहे, मायनॉरिटी राईट्सचं सगळं दमन सुरू आहे. तर हे जे चार कॅरेक्टर जे आहेत लोक म्हणजे लोकशाहीचे, की मेजॉरिटी बाय रूल, मायनॉरिटी प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटी राईट्स, एक सिस्टीम ऑफ कॉन्स्टिट्युशनल गव्हर्नन्स आणि पॉलिटिकल एथिक्स. तर आता म्हणजे शेवटच्या मुद्द्यावर येतो, आता काश्मीरचं जे आहे सुरू, तर ह्या चारपैकी फक्त पहिलंच दिसते तिथे, कारण इथे मेजॉरिटीचा रूल आहे म्हणून त्यांनी पास केलं, बाकी तिन्ही कुठे दिसत नाही, कुठे चर्चा नाही, कुठे गव्हर्नन्स म्हणजे काही सिस्टीमने गेलेले असतील असं काहीच नाही. किंवा तिथली जी ठीक आहे, तिथे ते मेजॉरिटीमध्ये आहेत मुस्लिम, पण ओव्हरऑल विचार करता दे आर मायनॉरिटी. टोटल इंडियन पॉप्युलेशनचा विचार करता ते मायनॉरिटीमध्ये आहेत, जरी काश्मीरमध्ये ते मेजॉरिटीमध्ये असतील, म्हणजे त्यांचाही कुठे विचार नाही. म्हणजे हे जे मेजॉरिटी रूल जो आहे हा शुद्ध, ज्याला काय अगदी दमनकारी मेजॉरिटी आहे, त्याला त्यांनी ब्रूट मेजॉरिटरी जे म्हटलं, अगदी ब्रूट मेजॉरिटी आहे, बस हम करेसो कायदा. म्हणजे या पद्धतीनं भारतामध्ये लोकशाही सुरू आहे आणि ह्यावर जे काही चर्चा उलट सुलट चर्चा म्हणजे दोन्ही पक्षाने चर्चा सुरू आहे. टीव्हीवर त्यांनी जे डिबेट्स आता टाकलेलं, अगदी कालच्या डिबेटमध्ये ते इंडिया 24 याच्यावर सुरू होतं जस्ट, त्यामध्ये म्हणजे आता हे सगळे मुर्दे म्हणजे न गाळलेले मुर्दे उखडत आहेत, न गाळलेले मुर्दे म्हणतो ना काही गडे मुर्दे उखाडले, पण न गाळलेले मुर्दे उखडण्यात येतात. म्हणजे आता तर जिन्ना असं होतं तसं होतं, त्यांनी कोणातरी आणलं त्यावेळी कोणी तो जो नकाशा तयार केला असेल किंवा ती लाईन बॉर्डर लाईन काढली असेल पार्टिशनची, हे उसको इंडिया का इतिहास मालूम नाही बोले भूगोल मालूम नाही, आणि त्यांनी हा असा एकदम आर्बिट्ररी पाकिस्तानची निर्मिती केली अशा पद्धतीने काहीतरी खोदून काढणं सुरू आहे. तर अशा पद्धतीने लोकशाहीशी खेळ सुरू आहे. मला वाटतं मी वेळेतच आटोपलं घेतलं फुलगुरुजीचं आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे, धन्यवाद. मी खूप दिवसानं आलो म्हणजे अचानक काय बोलावं असं राहते, पण वंदना संघाच्या सभेत हे विषय चर्चेला येतात बरोबर आहे. आता आपल्या बनसोड साहेबांची बाजू उचलून धरतो, कारण की धम्मघोष मासिक हे प्रत्येक महिन्यात निघते आणि त्या महिन्यातमध्ये जे विषय असतात, जे करंट इश्यू असतात, त्या विषयावर धम्मघोष मासिकाचा आपला प्रहार असतो. मागच्या महिन्यामध्ये सरांच्या घरी गेलो होतो घोडेसार सरांच्या, आणि आम्ही दोघांनी मिळून ते चर्चा केली, कदाचित सर ते इम्प्लिमेंट करत सांगतील, कारण आपल्याकडे एखादा विषय आला म्हणजे काही काळपर्यंत क्षणिक त्या चर्चा होतात आणि मग त्या थांबतात. जसं शिक्षणाचं भगवीकरण आणि ते 2019 जी केंद्र सरकारची पॉलिसी होती, धम्मघोषनं तो विषय उचलला, काही संघटनांनाही तो विषय उचलला आणि नंतर सगळे शांत झालेले आहे. आता पुढे काय, परिस्थिती फार वाईट आहे. म्हणजे ते बिल जर संसदेत पावसाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशनात जर ठेवला गेलं, तर भारतातले अनुसूचित जाती जनजातीचे किंवा इतरही जे स्वतःला संविधानाला मानणारे म्हणतात किंवा धर्मनिरपेक्ष पद्धतीनं विचार करणारे लोक म्हणतात, ते त्या बिलाच्या संदर्भात काय बोलतील याची अत्यंत चिंता आहे. आजवरचा इतिहास आहे की 1992-93 पासून जे खाजगीकरणाचं युग आलं आणि त्याच्यानंतर शिक्षणातल्या खाजगीकरणाच्या संदर्भातले सुधारणाच्या नावाखाली, मग ते खाजगी विधेयक विद्यापीठाचे विधेयक असो की अनेक ठिकाणी ज्या ज्या सुधारणा झाल्या, त्यामध्ये सरसकट आपल्या सगळ्याच लोकांनी राज्यसभेत आणि लोकसभेत सह्यास मारण्याचं काम केलेलं आहे. इवन महाराष्ट्रात जे बिलं झाले
खाजगी विद्यापीठाच्या संदर्भामध्ये जे जे निर्णय खाजगीकरणाच्या संदर्भात शिक्षणाच्या संदर्भात घेण्यात आले, महाराष्ट्रातही असं एकही उदाहरण नाही की करीबन निळा झेंड्याला मानणारे किंवा बाबासाहेबांच्या पक्षाला मानणारे या लोकांनी विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये या बिलाचा विरोध केला असेल किंवा ही पॉलिसी चुकीची आहे असं काही भाष्य केलं असेल. फुले शाहू आंबेडकरच्या महाराष्ट्रातही फार कमी याची उदाहरणं मिळतील तुम्हाला. आणि मग अशावेळी हे जर शैक्षणिक पॉलिसी जर बदलत असेल तर अशावेळी काय करावं अशी चर्चा एकदा वंदना संघाने केली. हे वंदना संघाच्या सभेत यासाठी मांडतो, मी सरांनाही घरी जाऊन बोललो, त्यांना सांगितलं की आपण नोव्हेंबर ते डिसेंबर हे 2 महिने याच्यावर काम करू. आपण एकदा दिल्लीत गेलेले आहोत, आपण एकदा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट संसदेत चेंज केलेले लोक आहोत, आपण घटना दुरुस्ती घडवून आणलेली ते वंदना संघाचे लोक आहोत, तुम्हाला माहीत असेल. आणि आपल्याला या सुद्धा संदर्भामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने कदाचित ते बिल डिसेंबरच्या यामध्ये येईल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला काही करता येईल का याच्यावर आपण विचार करतो आहोत. सर तुम्हाला कदाचित एखादी वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगतील की आपणही त्या संदर्भात एकदा आपण तयारी केली होती. सुप्रीम कोर्टाचं बिल जसंच्या त्या संदर्भात आपलं एक म्हणणं इंग्रजी मराठी हिंदीत छापलं, 2-4 लाख रुपये उभे केले, लोकसभेमध्ये गेले आणि ते लोकसभेमध्ये जाऊन 5-50 खासदारांच्या भेटी घेतल्या. फुलगुरुजी आहेत, घोडेस्वार सर आहेत आणि ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट रद्द व्हावं यासाठी 97 घटना दुरुस्ती करून आणलेले वंदन संघाचे या सभेतले सगळेच लोक आपण जिवंतच आहोत, आहे का? कोणी गेलं गेलं नाही अजून. आणि हे जोपर्यंत हे शिक्षणाचं भगीकरण हे रद्द होत नाही तोपर्यंत वंदना संघाने त्या स्टाईलनं जे काम केलं 1-2 वेळा त्या स्टाईलनं पुन्हा काम करायची वेळ आलेली आहे, बरोबर आहे. आणि म्हणून नोव्हेंबर ते डिसेंबर या काळामध्ये काय करता येईल या संदर्भात आपण विचार करू. एक तर मोठं अभियान राबवावं लागेल, दिल्ली सगळ्या खासदारांच्या घाटीभेटी घ्याव्या लागतील. कदाचित जमलं तर एखादा मोठा मार्च, म्हणजे निवडणुकीत जर आपली सत्ता जर महाराष्ट्रात आली तर मग आपल्याला त्रास होणार नाही, पर जर नसेल तर लोकांना हे म्हणता येईल की करीबन या दिल्लीमध्ये एक गजर हा माझा, कारण की हा विषय फार कठीण आहे. जर महाराष्ट्रातले फुले शाहू आंबेडकर वाचणारे लोक जर घेत नसतील तर या जगातला कुठलाही माणूस या शैक्षणिक पॉलिसीच्या विरुद्ध बोलू शकणार नाही, एवढं सिरियस काम आहे. मी सरांशी बोललो, मग मधल्या रविवारी काही येणं झालं नाही. या रविवारी काल सरांना फोन केला, सर म्हणाले मी आहो. म्हटलं सर तुम्ही कोणत्या याच्यावर बोलणार, तर कलम 370 माझं उद्या भाषण आहे, म्हणजे बोललं पाहिजे का नाही. रमाबाईला अर्पण केलेली बाबासाहेबांची ती एकमेव पुस्तक, बरोबर आहे. अनेक वेळा काश्मीरवर बाबासाहेबांनी लिहिलं असेल, 500 पेजची पुस्तक आहे. या सगळ्या घडामुळे बाबासाहेबांच्या लोकांनी ज्यावेळी कलम 370 किंवा 35A विषय आला, बाबासाहेबांच्या लोकांनी त्या संदर्भामध्ये आपलं वेगळं मत मांडलं पाहिजे. कारण की त्या काश्मीरच्या संदर्भात जसं POK म्हणतात, हे किती लोकांना माहीत आहे ते POK म्हणजे काय? चला 370-35A आपण नाही जाऊ. POK म्हणजे काय? पाक ऑक्युपाईड काश्मीर, कसा सुंदर अर्थ लावला. आणि मग हे काश्मीर म्हणजे काय, कुठं आहे, कसं घेतलं तुम्ही, आहे काही त्याची हिस्ट्री वगैरे माहीत आहे, ज्या जातीत जन्म झाला त्या जातीची हिस्ट्री वगैरे माहीत आहे, हे कसं घेतलं आणि हे कोणी घेतलं, कोण कोण होतं तिथं, तिकडून जे सेना आली आणि त्यांच्या हातात जेवढी जमीन भेटली ते काय, पाक ऑक्युपाईड काश्मीर. आता हे जे काश्मीर आहे ते हे कशी तुमच्या हातात राहिली, याची काय हिस्ट्री आहे का नाही, कोण होतं तिथं त्या बाउंड्रीवर उभं, याची काय हिस्ट्री आपण वाचली पाहिजे का नाही. एका मुसलमान सेनापती मुनीश खान नावाचा लिहित होते अलीकडच्या काळामध्ये, त्याच्यावर रायपूरचे एक धम्मपाल देशभ्रतार म्हणून आहेत,
त्यांनी ते सगळं संशोधन मांडलेलं, आम्ही गेल्या एक वर्षापासून या सगळ्या गोष्टीवर काम केलं. पाकिस्तानचा सेनापती लिहितो, इथला नाही. मुनीश खान नावाचं ते पुस्तक निघेल असं मी विचार करत होतो की नागवंशीय इतिहास परिषद लावण्याचा माझा विचार होता, आणि त्या याच्यामध्ये हा सगळा इतिहास येईल. पाकिस्तानच्या लेखकांना लिहिलं आणि तो लेखक म्हणतो की या बाउंड्रीवर ही जर महार बटालियन नसती तर जवळपास जैसलमेरमध्ये आम्ही सकाळीचा चहा घेतला असता. अलग लक्षात, जैसलमेर कुठं आहे? आता तो पाकिस्तानचा लिहितो आणि तो पाकिस्तानला या बाउंड्रीवर ही जी महार बटालियनची सेना उभी होती त्या सेनेसोबत भांडण्याचे त्यानं आपले 5-50 पेजचे अनुभव लिहून ठेवलेले आहेत. होते का याच्यावर चर्चा? आपलं म्हणतो आपण, तो कोण होता? नरेंद्र मोहन भागवतचा बाप तिथे होता का? लढायला त्या काळात सेना कोणती होती भारताकडे याची काही माहिती काढली पाहिजे. हा इतिहास आहे. यावेळी आपल्या लोकांनी जे भी काही इतिहासकारात करीबन आपल्या समाजाला आपल्या लोकांना याची माहिती दिली पाहिजे. इकडून गाडी गेली, कशासाठी गाडी गेली? बा जिनको पाकिस्तान में रहना है वो यहां से निकल जाए, पाकिस्तान चले जाए. अब वहां से गाड़ी निकली तो जिनको पाकिस्तान से भारत आना है तो वो चले जाए. इसके इंचार्ज कौन थे? ये कौन सी सेना काम कर रही थी? आरएसएस थी, कांग्रेस थी. ये बड़ा रोचक इतिहास है. अब मैं टीवी चलाता हूँ, मुझे भारत भर से कहीं ना कहीं छोटी मोटी जानकारी इकट्ठे, उसकी मैं 600-700 पेज की किताब अभी इकट्ठा कर रहा हूँ. क्योंकि मैं फिर एक महीना निमी एक महीना जवळपास ते डिसेंबर जानेवारी आला तर मग ते महार महार करत मग तो इतिहास सगळा माझ्याकडे आणून देतात लोक, बरोबर. आणि ते त्याच्यावर मग आपल्याला हे करावं लागतं. काश्मीरच्या प्रश्नावर नक्की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या काळात बाबासाहेब 42 ते 52 बाबासाहेब तिथंच होते. हे जाणारे जेवढे गेले आणि रस्त्यात गाडी थांबवून पंजाबमध्ये थांबा, आम्हाला याचे पहिले तुकडे करू द्या, तुकडे करून पाकिस्तानात पाठवू द्या. आणि रोखणारा जो महार सेनापती किंवा ते बटालियन होती त्याचा मोठा रोचक इतिहास आहे. अशा वेळी असं बोललं नाही पाहिजे, पण सत्य आहे ते सत्य मांडण्याचं धाडस केलं पाहिजे. यांच्यापैकी कोणीही त्या लढाईमध्ये म्हणजे इथून पाकिस्तानात नेऊन सोडणारे आणि तिथली गाडी पाकिस्तानातून निघाली तर दिल्लीपर्यंत आणणारे हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीचे रिश्तेदार नव्हते. असतील तर थुल गुरुजीचे असतील, बागडे गुरुजीचे असतील, नाही तर हरदास आवळेचे असतील, नाही तर घोडेसासराचे असतील. रोचक इतिहास आहे. आणि तिथं आल्यावर जेवण कोण देणार? दिल्लीतून गाडी भरून आली लाहोरवरून दिल्लीपर्यंत, जेवण कोण देणार? कोण देणार जेवण? पहा एका महाकरुणी बाबासाहेबाची लेकरं आहात तुम्ही. दिल्लीतली गोष्ट आहे, एकाही इतिहासात दुसऱ्याचं नावच नाही आलं. तिकडून मुसलमान पाकिस्तान सोडून भारतात ज्यांना राहायचं होतं ते आले आणि मग दिल्लीत जेवण कोण चारणार याची काही माहिती आहे तुम्हाला? हे सगळ्या त्या शांताबाई दानीचं नाव येते. जेवढे जेवढे बाबासाहेबाचे कार्यकर्ते भारत पाकिस्तानमधून जेवढे लोक मुस्लिम लोक किंवा हिंदू लोक भारतात आले ते पहिल्या दिवशी जायचं कुठं हे सगळं सुद्धा सोचा. तेवढे दिवस आपल्या लोकांनी भोजन दानाचा कॅम्प चालवलेला आहे. हे त्या सगळ्या याच्यातून येतं. म्हणून पाक ऑक्युपाईड नाही आणि तुमचे ऑक्युपाईड नाही. झगडा झाला जो जास्त होईल त्यावेळी ते बटालियन तिथं होती जिथं उभी राहिली. नेहरूचा आदेश आला की थांबा, थांबले. नाही तर तेही सेनापती लिहितात आपल्यापैकीचे की आपण लाहोर कब्ज्यात घेतलं असतं, बरोबर आहे. कारण की त्या काळामध्ये बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचा डेप्युटी मेयर लाहोरचा एक पवार नावाचा माणूस होता. म्हणजे लाहोरमध्ये सुद्धा बाबासाहेबांची शेड्यूल कास्ट फेडरेशन कामात होती असं ते आहे. आता डेप्युटी मेयर म्हणजे आपला सदानंद फुलझेले तर डेप्युटी मेयर होता त्यावेळी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली. तर या बहुत साऱ्या गोष्टी ज्या आहेत ऐतिहासिक या गोष्टी ह्या बोलल्या गेल्या पाहिजे. कारण की आता कलम 377 श्यामाप्रसाद मुखर्जीवर जेवढं बोलल्या जाते
जेवढं नेहरूला शिव्या देण्यात धन्यता मानतात, मग त्या ऍक्च्युअल काश्मीरच्या फ्रंटवर उभेणाऱ्या राहणाऱ्या त्या बटालियनवर सुद्धा बोललं गेलं पाहिजे, त्याच्या कार्यावर सुद्धा प्रकाश केला पाहिजे, कारण की हे कोणीही तिथे नव्हते आणि त्या काळात इंग्रजांजवळ महार बटालियन शिवाय दुसरी सेना नव्हती. भारताची सेना नंतरच्या काळात अस्तित्वात आली याचंही आम्ही लोकांनी सगळ्या गोष्टींनी विचार केला पाहिजे. हे उगीचच उदोदो करत आहेत, कदाचित संविधान त्यांना तोडायचं आहे, ते प्रत्येक अँगलनं तोडतील. आपण हे म्हणत नाही की एक भारत किंवा एक संविधान असू नये, परंतु दबावतंत्रानं जर कुठलंही काम केलं, शेवट तुम्ही एखाद्याची बायकोसुद्धा शेवटपर्यंत नाही दबावतंत्रानं कन्व्हिन्स करू शकत. माहीत आहे ना तुम्हाला नवरा बायको झगडे तरी माहीत आहे किंवा एखाद्या पोराला, हा सिद्धांताचा नियम आहे, विज्ञानाचाही नियम आहे आणि मानवी नियम आहे की दबावतंत्रानं एखादी वेळा शेवट युद्ध करून एखाद्याला नष्ट करता येतं, पण त्याला जिंकता येत नाही. ह्या गोष्टी बाबासाहेबांच्या इशाराच्या आहेत आणि त्या काश्मीरच्या संदर्भामध्ये आपल्या लोकांनी वेगवेगळ्या अँगलनं ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे, कारण की या देशामध्ये लोकशाही वाचवायची असेल किंवा संविधान वाचवायची असेल किंवा अल्पसंख्याकांचे सुरक्षाचे जे कवच आहेत संविधानामध्ये ते जर वाचवायचे असतील तर या सगळ्या गोष्टी मला तरी वाटते की आपण त्या केल्या पाहिजेत. सरांना मी धन्यवाद देतो का आज त्यांनी करीबन 370 आपलं भाष्य करण्याचा विचार केलेला आहे. दुसरी गोष्ट मी पुढच्या रविवारी तुम्हाला हे महत्त्वाचं सांगतो की पुढच्या रविवारी मी कुठेही असलं तरी इथे येईल नाही येईल, परंतु अयोध्याच्या प्रश्नावर तुम्ही बोललं पाहिजे. दररोज वर्तमानपत्र येते सुप्रीम कोर्टात काय सुरू आहे. माझा जो माणूस आहे अयोध्येचा मौर्य म्हणून तो तिथं आहे, त्याची 16 नंबरवर केस आहे आणि आता दररोज वर्तमानपत्रात येतं. तुम्हाला माहीत असेल त्यांचं काय म्हणणं आहे. मी हे एकदा सांगलं, मी आपलं भाषण बंद करीन, सरांसाठी वेळ ठेवायचा आहे मला. काय म्हणणं आहे की बाबरी मस्जिद बनवायच्या अगोदर तिथे मंदिर होतं, बरोबर आहे. BC लालच्या रिपोर्टमध्ये ते आलेलं आहे, 77 हा रिपोर्ट झालेला आहे आणि 77 म्हणजे तुम्हाला माहीत असेल की पाकिस्तानातल्या वगैरे त्या काळात इंदिरा गांधी थोडी इंटरनॅशनल नेता होती आणि त्यामुळे ह्या पुरातत्व विभागाचे पाकिस्तान असो अफगाणिस्तान असो ते सगळे उत्खनन 77 मार्गी लागले, जिथे तिथं विवाद होते सगळे. तिथं जे 14 पिल्लर होते म्हणजे बाबर मस्जिद बांधायच्या अगोदर आला, तर तिथे आला ते त्यांनी बांधली की नाही बांधली याच्यावर तो आपला विषय नाही, पण ते जे अस्तित्वात घुमट होतं जे अडवाणी आणि त्याच्या मित्रपक्षांनी तोडलं, ते जे मस्जिदचं जे घुमट होतं त्याला 14 पिल्लर होते आणि त्या 14 पिलरवर नक्काशी होती, ते पिलर उचलून त्यांनी त्या मस्जिदला लावले. त्यावर शाल वृक्षाची फांदी हातात घेऊन महामाया उभी आहे आणि तुम्ही सगळे बुद्ध मानता 27 बुद्धवाले, त्यापैकी बुद्ध जन्म झाल्याबरोबर 7 पावलं चालले. पाटील भाई चालले की नाही? अरे चालले ना, तुम्हाला काम आहे. 27 बुद्ध झाले तो असं कसं चालू नाही सगळं बुद्ध. हे ते नक्काशी त्या 14 पिल्लरवर आहे. नाही मी नाही म्हणत, आपल्या समाजात चालला, मी भाषण दाखवू शकतो, पुस्तकं दाखवू शकतो. ही जी गोष्ट आहे आणि त्याच्या दररोज तुमच्या लोकमतमध्ये सुद्धा येते, लोकमतमध्ये जे रिपोर्टिंग येते किंवा वर्तमानपत्रात जे रिपोर्टिंग येते ते काय म्हणतात, हे हिंदूच्या देवी देवतांची चित्र आहेत. आपली केस 16 नंबरवर आहे, 1 आठवड्याचा वेळ आहे या सगळ्या गोष्टी तयारी करा. सर या विषयावर जास्त कधी अध्ययन करत नाही, पण पुढचा रविवार जर या विषयावर जर सर विचार करत असतील की वंदना या विषयावर आपल्या लोकांनी बोललं पाहिजे असं मला वाटतं, कारण की हे निरंतर सुरू आहे आणि ते रोज सुप्रीम कोर्टात सुरू आहे. आपली केस 16 नंबरवर आणि 16 नंबरवर येता तर कदाचित विवाद सुरू होतील, हे सत्य मांडणार कोण. मंदिर होतं है ना, टेम्पल लिहिलेलं आहे, आता ते टेम्पल म्हणजे मंदिरच होते ना, पण ते बुद्धाचं होतं की रामाचं होतं हा प्रश्न आहे तिथे. आणि जोपर्यंत ह्या बुद्धिस्ट पुरातत्व जेवढेही काही पुरावे जोपर्यंत तिथे ऐकल्या जाणार नाहीत कदाचित या केसमध्ये, कदाचित बुद्धांचा पक्षच तिथे ठेवल्या येणार नाही. केस लागलेला आहे, नंबर आहे, सगळं आहे, सुप्रीम कोर्टात काय होते ते पर्यंत हे माहीत नाही, पण बुद्धांनी या गोष्टीवर जागृत राहिलं पाहिजे. आज शेवटचे मत आमची आस्था आहे ना,
आस्था तुमची दगडावरही असते, कायच्या दोंड्यावरही असते, बरोबर, डुकरावरही तुमची आस्था आहे. आस्था डुकरावर नाही का, वरा अवतार आहे तो. तुमची आस्था कशावरही राहू शकते, पण त्याचे जोपर्यंत तुम्ही पुरातात्विक पुरावे देऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही आपला हक्क गाजवावा, हे तर संविधानाला धरून नाही आहे, बरोबर आहे, हे तर नैसर्गिक न्यायालाही धरून नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर जमत असेल तर पुढच्या रविवारी याही विषयावर आपण हे केलं पाहिजे. मी कलम 370 सरांनी सांगितलं मला काल फोनवर की आपण त्याच्यावर, आपण आपला वेळ अधिक सरांना देऊया. जय भीम, जय भक्त, जय भारत. आपल्या सर्वांना जय भीम, साधुवाद आणि मंगलकामना. आपला सप्टेंबरचा जो अंक आपण काढणार आहोत धम्मघोषचा, त्याचा विषय आपण पाणी हा ठेवलेला आहे. कारण पुढचं युद्ध झालंच तर ते पाण्यावर होईल असं मानलं जातं आणि त्या अंकाची तयारी सुरू आहे. विलास भोंगाडेंना आपण तो अंक दिलेला आहे आणि ते त्या विषयावर तो अंक काढू इच्छितात. नाही आलं तर प्रश्न, नाही आला तर प्रश्न, असा तो पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यावर तो अंक निघणार आहे. ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि नोव्हेंबर 26 नोव्हेंबर संविधान दिवस, ऑक्टोबर नोव्हेंबरचा अंक आपण कंबाईन करतो आहोत. विषयाचं शीर्षक तुम्ही सुचवावं, दोन्ही गोष्टी आपल्याला कंबाईन करायच्या आहेत, धम्मचक्र प्रवर्तनाचा दिन आणि संविधान दिवस. म्हणजे धम्मही आला पाहिजे त्या अंकात आणि संविधानही आलं पाहिजे. हे दोन्ही विषय आपण कंबाईन करतो आहोत. ऑक्टोबर नोव्हेंबरचा अंक हा अशा प्रकारे कंबाईन असेल. त्याचप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तनाच्या वेळी आपण सर्व मंगलकामना व्यक्त करतो धम्मघोषच्या माध्यमातून. त्याच्यावरही विचार करायचा आहे, ती प्रक्रिया आपल्याला आरंभ करावयाची आहे मासिकाच्या माध्यमातून. कलम 370 सर्वात मी परवाच्या दिवशी 15 ऑगस्टलाच यासंबंधी आंबेडकर मिशनमध्ये बोललो. त्याही आधी आवाज इंडियावर त्यांनी मला बोलावलं होतं, आवाज इंडियावरही मी बोललो आणि मग त्यानंतर दररोज नवीन नवीन माहिती येत आहे. एक प्रश्न उपस्थित झाला होता की कलम 370 आपला काय संबंध आहे, काय विचार करावा आपण कलम 370 करावा की करू नये, असे प्रश्न सातत्याने उपस्थित होतात. आणि मग ज्या गोष्टींचा आपली जात, आपला धर्म, बाबासाहेब, बुद्ध, आरक्षण या गोष्टीची संबंध असेल तेवढंच आपण बोलावं, या पलीकडे जर संबंध नसेल तर आपण त्यासंबंधी बोलण्याची काही गरज नाही, असं सर्वसाधारणपणे आपण स्वतःला सीमित करून ठेवलेलं आहे. त्या दिवशी मी जेव्हा बोलत होतो तेव्हा असाच प्रश्न उपस्थित झाला की काय घेणं देणं आहे आपल्याला या प्रश्नाशी, खरंच काय घेणं देणं आहे, खरंच काय घेणं देणं आहे या प्रश्नाशी आपल्याला. आणि मग कधीकधी असं वाटतं की बाबासाहेब आपण वाचतो, बाबासाहेबांविषयी आपण बोलतो, संविधान वाचतो, परंतु संविधान वाचतानाही पहिली पान वाचत नाही आपण, पहिलं पान कदाचित वाचतच नाही आपण, आपण सरळ कलम 15 जातो आणि ते 15:1 वाचत नाही आपण, सरळ 15:4 जातो. 16:1 नाही वाचत आपण, 16:4 जातो. आणि गरजच पडली निवडणुकीत उभे राहायचं असेल तर 330-332 आपण वाचतो, त्या पलीकडे आपण काही वाचलं पाहिजे याची आपल्याला गरज वाटत नाही. आणि मग आम्ही भारताचे लोक आहोत का, हा पहिला प्रश्न येतो, नाही का, कारण उद्देशिकाही बाबासाहेबांनीच लिहिलेली आहे. संविधान जसं बाबासाहेबांनी लिहिलं तसं उद्देशिकाही बाबासाहेबांनीच लिहिलेली आहे. मग संविधान भारताचे लोक असू तर संविधान आपलं आहे, भारताचे लोक असू तर संविधान कारण ते भारताच्या लोकांचं आहे. तुमच्याकरता अल्पसंख्याक म्हणून, अनुसूचित जाती वगैरे वगैरे म्हणून
त्या भारतीय लोकांनी काही सवलती दिल्या असेल तर त्याचे तुम्ही हक्कदार आहात. परंतु जर भारताचे असाल तर संविधान आपलं, कारण त्याचं पहिलं वाक्यच आहे आपलं की आम्ही भारताचे लोक. आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी या संविधान सभेत हे संविधान अंगीकृत करतो, अधिनियमित करतो आणि स्वतःप्रत अर्पण करतो. मग कोणाचं संविधान, मालक कोण संविधानाचे, ते बाबासाहेब म्हणतात. मालक भारताचे लोक. मग तुम्ही जर भारतीय नसाल तर तुम्ही मालक का त्या संविधानाचे? तुम्ही लाभार्थी आहात. मग तुम्ही जर मालक तुम्ही भारतीय नसाल किंवा आम्ही भारतीय नसू तर आम्ही कोण आहोत? मग त्याचे लाभार्थी आहोत. जे भारतीय नाहीत तरी काही हक्क, त्याला विशेषाधिकार म्हणतात. त्या हक्कांना विशेषाधिकार म्हणतात, प्रिव्हिलेजेस म्हणतात. मग ते लाभार्थी ठरतात. मग आपण लाभार्थी आहोत का? असू तर बाकीच्या गोष्टींचा विचार करायची गरज नाही. आपले लाभ कसे कायम राहतील याचा विचार करण्याची गरज आहे. आज मी मुद्दाम पांढरे कपडे घालून नाही आलो, कारण मला एका मीटिंगला जायचं आहे इथून 11 वाजता. कशावर आहे ती मीटिंग? ती मीटिंग आहे कारण भारतामध्ये एक मुवमेंट सुरू आहे. ती मुवमेंट आहे की आरक्षणाअंतर्गत आरक्षण बरेचदा आपण बोललो, हे आजची नाही आहे, 1980 पासूनची ही चळवळ ठिकठिकाणी सुरू आहे, की आरक्षणाचे लाभ अनुसूचित जातीला देण्यात आलेल्या आरक्षणाचे लाभ त्या अनुसूचित जातीमधील काही विशिष्ट जातींनाच मिळालेत, बाकीच्यांना मिळाले नाहीत. महाराष्ट्रात महारांना मिळालेत, मांग असतील, मातंग असतील, चांभार असतील, भंगी असतील, आणखीन कोणी असतील नसतील, बाकीचे महार व्यतिरिक्त त्यांना जेवढे महारांना मिळाले तेवढे मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं माझं काय म्हणणं आहे तो भाग वेगळा आहे. आणि यासाठी पहिल्यांदा मला वर्ष नाही आठवत, परंतु मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते, शिवसेना भाजपचं सरकार होतं, तेव्हा पहिल्यांदा नागपूरचेच एक मातंग, त्यांचं नाव मी विसरलो, भैयाजींना आठवत असेल, मंत्री झाले होते, काय नाव आहे त्यांचं मी विसरलो, त्यांचं नाव इकडेच राहत होते आपल्या त्या बर्डीवर, तेच कुठेतरी मोरे असतील बहुतेक, किंवा आणखीन कोण हरीश मोरे असावेत बोलतो सर, झालं नाही नाव माहीत आहे तुम्हाला. पहिल्यांदा त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा विषय आहे की आम्हाला आरक्षणाचे लाभ मिळत नाही आहेत, एका विशिष्ट समुदायाने एका विशिष्ट जातींनी आरक्षणाचे लाभ, इथेच नाही संपत. आंध्रामध्ये 1980 पासून माला मादिकाचा वाद सुरू आहे. मादिका म्हणतात मालांनी सगळे लाभ घेतलेले आहेत. UPमध्येही हा वाद सुरू आहे. सगळ्या ठिकाणी एक विशिष्ट जातीने हे घेतलं. या संबंधात केसही सुरू आहे, आपण बोललेलो आहोत. या ठिकाणी शुक्लांचे किस्से मी उल्लेख केलेला आहे. आज मीटिंग त्याच्यासाठी आहे की असं जर विभाजन मागितलं जात असेल तर आपली भूमिका काय असावी. बस आहे. आणि हे कोण आहेत आयोजन करणारे? सुचित बागडे वगैरे मंडळी आहेत. म्हणजे ज्यांनी 2-3 पिढ्या आरक्षणाचे लाभ घेतले आहेत ती मंडळी हे आयोजन करतायत की असा जर प्रश्न उपस्थित झाला तर आपण काय भूमिका घ्यावी. आता तिथे जे काही होईल ते चर्चा होतील. तर हे असा दृष्टिकोन आहे आपला. सांगायचा अर्थ असा की आपण कधी व्यापक दृष्टिकोनातून बोलतच नाही. 370 कलम कशासाठी आपण विचारात घ्यावं? एवढ्यासाठी विचारात घ्यावं की आपण भारतीय आहोत, भारतीय संविधानाचे आपण निर्माते आहोत, त्या संविधानाने प्रस्थापित केलेली लोकशाही यासंबंधी आपण विचार केला पाहिजे, त्या संविधानाने निर्माण केलेल्या अन्य गोष्टी यासंबंधी आपण विचार केला पाहिजे. आणि मग संविधान 370 कलमाने काय केलेलं आहे? 370 कलमाने संविधानाचा भंग केलेला आहे. 370 कलमाने लोकशाही दूषित केलेली आहे. 370 कलमाने अल्पसंख्याकांचे हक्क काढून घेण्याचा ते जी काय प्रक्रिया झाली, अल्पसंख्याकांचे हक्क जे संविधानाने संरक्षित केलेले आहेत
ते काढून घेण्याचा विचार केलेला आहे. 370 कलमाने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला फेडरल स्ट्रक्चर म्हटलं जातं, संघीय संरचना म्हटली जाते, या संरचनेला आघात पोचवलेला आहे. आता हे सगळे आपले प्रश्न आहेत की नाही आहेत? हे सगळे जर आपले प्रश्न असतील तर मग आपण यासंबंधी विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे कृती काय करावी का करू नये. कमीत कमी लोक विचार करतायत. आज तुम्ही टी व्ही पहा, बंदच आहे ना टी व्ही. काश्मीरमध्ये काय सुरू आहे आपल्याला माहीतच नाही. सोमवारपासून शाळा सुरू होतील, जम्मूमध्ये सुरू होतील, आणखीन कुठे सुरू होतील, इंटरनेट सुरू होईल की नाही माहीत नाही, मोबाईल सुरू होईल की माहीत नाही, लँडलाईन सुरू झालेले आहेत काही ठिकाणी, बंदुकीचे नोक आहेत, किती किती सैन्य किती उभं आहे तिथे कोणाला माहीत नाही. 5 तारखेला 50,000 आकडा होता, आज किती झालेत माहीत नाही, आज किती झालेत माहीत नाही, काय होईल माहीत नाही, कोणाला जाऊ दिलं जात नाही. म्हणजे या सगळ्या बाबी ज्या आहेत, तरी भारतात लोकशाही आहे, जसं आपले रंगारीजी म्हणतात, तरी भारतात लोकशाही आहे आणि हा निर्णय लोकशाही पद्धतीने घेतलेला आहे. लोकांच्या छातीवर बंदूक ठेवून निर्णय घेतला. सिंपल आहे, सिंपल आहे. जेव्हा म्हणजे मोदींनी मोठं मजेदार भाषण केलं ना, मोदी म्हणतात की 370 कलम निरस्त करून मी सरदार पटेल, डॉक्टर बी आर आंबेडकर किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर शेवटी श्यामाप्रसाद मुखर्जींचं स्वप्न पूर्ण केलं. शेवटी हां, मुखर्जींना पहिल्यांदा नाही म्हणत, मुखर्जी मेला त्याच्यासाठी. काश्मीरचं भारतात एकत्रीकरण व्हावं हे दोघंही नाही मेलेत, काश्मीरचं भारतात विलिनीकरण व्हावं यासाठी सरदार पटेल नाही मेलेत ना, यासाठी बाबासाहेबांनी नाही मेले. मेला कोण? मेला कोण? श्यामाप्रसाद मुखर्जी मेला. परंतु त्याचं नाव शेवटी काय येतं, त्याचं नाव शेवटी काय येतं आणि बाबासाहेबाच्या नावाचा उल्लेख करण्याची गरज का पडते, सरदार पटेलच्या नावाचा उल्लेख करण्याची गरज का पडते, का पडते? बाबासाहेबाचं नाव या ठिकाणी का घ्यायची गरज काय आहे? बाबासाहेबांचं स्वप्न काय होतं, होतो नव्हतं ते काय, परंतु या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव घेण्याची गरज काय? एवढंच की तुम्ही आम्ही जे काही झालं त्याला सपोर्ट करावा, कारण बाबासाहेबांनी, बाबासाहेबांची इच्छा होती ना काश्मीर भारतात विलीन व्हावं, बाबासाहेबांची इच्छा होती. मग तुम्ही आम्ही काय करावं? बाबासाहेबांचं नाव आल्याबरोबर आपण काय केलं पाहिजे? आपण या प्रश्नावर बोलले नाही पाहिजे. परंतु दुसरा तर्क असा आहे, बाबासाहेबांनी हे कलम मांडलं नाही, एक फॅक्ट आहे. का नाही मांडलं याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. 370 कलम संविधान सभा डिबेट जर वाचले तुम्ही तर 306A त्यावेळी ते कलम कोणतं होतं, संविधान म्हणजे मसुद्यामध्ये, मसुद्यामध्ये ते कलम होतं 306A, नंतर संविधानात ते झालं 370. नाही मांडलं डॉक्टर आंबेडकरांनी, त्याचा अर्थ वेगळ्या वेगळ्या प्रकारे लावला जातो. त्याचा अर्थ बाबासाहेबांचा विरोध होता, बाबासाहेबांचा विरोध होता असेलही. परंतु जेव्हा डेमोक्रसीमध्ये आपण निर्णय घेतो, जेव्हा लोकशाही आपण मानतो तेव्हा लोकशाहीमध्ये काय असतं? लोकशाहीमध्ये सिंपल असं असतं की काँग्रेस विरोधात आहे, एखादा कायदा झाला तर तो कायदा काँग्रेसला लागू होणार की होणार नाही, विरोध करून काँग्रेस त्या निर्णयात सहभागी आहे की नाही आहे, लोकशाही याला म्हणतात. सरदार पटेल, डॉक्टर आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी जेव्हा 370 कलम मांडलं गेलं तेव्हा तिघही संविधान सभेत बसलेले होते, तिघही संविधान सभेत बसलेले होते की नव्हते, तिघांनाही बोलायची परवानगी होती की नव्हती, डिबेट्समध्ये कोणी बोललं त्याच्याविषयी तिघांपैकी? वाचलं तुम्ही डिबेट्समध्ये 306A उघडून पहा, वाचलं तुम्ही की कोणी विरोध केला? सरदार पटेलांनी त्याला विरोध केला, डॉक्टर आंबेडकरांनी त्याला विरोध केला, श्यामाप्रसाद मुखर्जींनी त्याला विरोध केला, वाचलं का? नाही वाचलं. मग त्या सामूहिक निर्णयात तिघं सहभागी होते की नाही? सामूहिक निर्णयात हे तिघं सहभागी होते की नव्हते?
याला लोकशाही म्हणतात. व्यक्तिगत जेव्हा एखाद्या समितीमध्ये तो मुद्दा आलेला असेल तेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी विरोध केलेला असेल, स्वाभाविक आहे. परंतु जेव्हा संविधान सभेत बसले तेव्हा 370 कलमाला सगळे सहमत होते की नाही, एकही मत विरोधात नोंदवलेलं नाही आहे. श्यामाप्रसाद मुखर्जीचंही मत विरोधात नोंदवलेलं नाही आहे. बोलायला परवानगी होती की नाही, हे तिघही मंत्रिमंडळातही होते ना नेहरूच्या, हे तिघही श्यामाप्रसाद मुखर्जी मंत्रिमंडळात होते की नव्हते? श्यामाप्रसाद मुखर्जी उद्योगमंत्री होते. हे तिघही मंत्रिमंडळात होते, तिघही संविधान सभेत होते. आणि हे एकच कलम असं आहे का की जे डॉक्टर आंबेडकरांनी मांडलं नाही? काही कलम अशी आहे की नाही मांडली डॉक्टर आंबेडकरांनी, कारण ती तो निर्णय असतो. निर्णय काय असतो की बा अमकं कलम कोणी मांडावं? ज्याला त्या विषय त्याच्याकडे आहे, त्याला ज्या विषयाचं अधिक ज्ञान आहे त्याने तो मांडावा. त्यावेळी हे कलम मांडलं गोपालस्वामी अय्यंगार यांनी. आता गोपालस्वामी अय्यंगार कोण? हे संविधान सभेचे सदस्य होते, हे मसुदा समितीचे सदस्य होते. मग त्यांना तो मांडायचा अधिकार आहे की नाही? 4 नोव्हेंबर 1948 बाबासाहेबांनी संविधानाचा मसुदा मांडला, परंतु मसुद्यावर जनरल चर्चा झाल्यानंतर उत्तर देण्याच्या वेळी त्या चर्चेला उत्तर द्यायचं होतं, बाबासाहेब नव्हते. मग संविधान सभेत नव्हते बाबासाहेब, मग कोणी उत्तर दिलंच की नाही त्यांच्या वतीने, मसुदा समितीच्या वतीने? कारण बाबासाहेबांनी मांडला मसुदा, मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून मांडला, बरोबर आहे की नाही? मग मांडल्यानंतर उत्तर द्यायचं आहे. नव्हते बाबासाहेब, मंत्री होते, काही कामानिमित्त बाहेर गेले. मग ते उत्तर कोणी दिलं? आपलं नुकसान एवढं झालं की एक उत्कृष्ट भाषणाला आपण मुकलो. जर उत्तर बाबासाहेबांनी दिलं असतं तर एक बाबासाहेबांचं एक वेगळं भाषण आपल्याला उपलब्ध झालेलं असतं. परंतु उत्तर कोणी दिलं मग? उत्तर सय्यद मोहम्मद अब्दुल्लानी दिलं. तेही संविधान मसुदा समितीचे सदस्य होते, तेही मसुदा समितीचे अध्यक्ष होते. अनेक वेळी बाबासाहेब म्हणतात टीटी कृष्णमाचारीने उत्तर दिलेलं आहे, आपले अल्लादी कृष्णस्वामी अय्यरने उत्तर दिलेलं बोललेले आहेत, मुंशी बोललेले आहेत. आता माझ्याजवळ बोलण्यासारखं काही नाही, मी काही बोलत नाही. ही आहे लोकशाहीची प्रक्रिया. हे निर्णयात सहभागी होते, मग तरीही मोदी म्हणतात की मी बाबासाहेबाचं स्वप्न पूर्ण केलं. आणि जेव्हा निर्णयात सहभागी होते त्या निर्णयात म्हटलेलं आहे संविधान सभेत की 370 अंतर्गत काश्मीरचं विलिनीकरण हे तात्पुरतं आहे, इंटरिम व्यवस्था आहे. जेव्हा हे वचन आहे कोणाचं? संविधान सभेचं, म्हणजे भारताच्या लोकांचं वचन आहे. ही अंतरिम व्यवस्था आहे. जेव्हा काश्मीरची स्थिती सामान्य होईल तेव्हा काश्मीरच्या लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार असेल, त्यांनी भारतात राहावं की भारत सोडून जावं हा स्वयंनिर्णयाचा अधिकार असेल, हे वचन आहे त्या गोपालस्वामी अय्यंगारच्या भाषणातलं. संविधान सभेला कोणी विरोध केला? म्हणजे त्यांचा स्वयंनिर्णयाचा अधिकार कायम आहे, स्वयंनिर्णयाचा अधिकार कायम आहे, बरोबर आहे? कुठपर्यंत? आता 70 लागोत की 700 लागोत? आता तुम्हालाही काश्मीरमध्ये फौज ठेवून काश्मीरचं विलीकरण करायला किती वर्ष लागतील तुम्ही सांगू शकत नाही. 5 वर्षात होईल, 4 वर्षात होईल, 70 लागोत? सामान्य परिस्थितीचा अर्थ आपल्या पद्धतीने लावता येतो. आतापर्यंत सामान्य परिस्थिती नव्हती काय? होती, असेलही, इलेक्शन्स होत होते ना, परंतु त्याला सामान्य परिस्थिती म्हणायचं का? माझ्यासारखा माणूस प्रश्न असा उपस्थित करतो, जोपर्यंत पाक व्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे आहे तोपर्यंत सामान्य परिस्थिती निर्माण झाली असं मानायचं का? त्या काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत सामान्य परिस्थिती निर्माण झाली असं भारतीयांनी मानावं का? भारतीयांनी, पाकिस्तानने काय मानावं हा पाकिस्तानचा प्रश्न आहे. तोपर्यंत भारतीयांनी मानावं का सामान्य परिस्थिती निर्माण झाली? राज्यसभेमध्ये प्रस्ताव मांडताना अमित शाह पीओके संबंधी एक शब्द नाही बोलले. तुम्ही पूर्ण भाषण ऐका, मी ऐकलेलं आहे, एक शब्द नाही बोलले.
सहा तारखेला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा स्पष्टीकरण दिलं की मी जेव्हा जम्मू काश्मीर म्हणतो तेव्हा POK सहित त्याचा उल्लेख करतो असं समजलं जावं. इज इट राईट? हे योग्य आहे? तेव्हा POK सहित मग लोकसभेमध्ये तावातवाने बोलतात POK के लिए मैं जान भी दे दूंगा. अरे त्यावेळी कुठं होतास बाबा तू? जेव्हा संविधान सभेचा प्रस्ताव आला, जेव्हा भैयाजी सांगतात तसं लोक लढत होते काश्मीरमध्ये, महार बटालियन लढत होती, त्यावेळी तुम्ही कुठे होते? तुमचा तर स्वातंत्र्य म्हणजे कोणाच्याच स्वातंत्र्य संग्रामात तुमचा सहभाग नव्हता. काश्मीर तर सोडा, परंतु भारत स्वतंत्र झाला पाहिजे याच्यातही तुमचं कुठे योगदान आहे? सांगावं एखादं नाव ना. कधी काळी हेडगेवार काँग्रेसमध्ये होते, नंतर काँग्रेसपासून वेगळे झालेत, परंतु त्यावेळी स्वातंत्र्याचं युद्ध सुरू व्हायचं होतं. ज्याला आपण स्वातंत्र्याचा संग्राम म्हणतो 1925 सुरूच व्हायचा होता ना. सुरू झाला होता का? हां, टिळकांनी वगैरे वगैरे जे काही, पण त्यावेळी वसाहतीचं स्वराज्य पाहिजे होतं लोकांना. ज्याला स्वराज्य म्हणतात ना, संविधानाच्या निर्माणात तरी तुम्ही कुठे होते का? संविधानाच्या निर्माणात तरी तुम्ही कुठे का? आता अमुक झालं तमुक झालं, असं केलं तसं केलं, नेहरूंनी ते केलं, सरदार वल्लभभाई पटेलला प्रधानमंत्री बनवलं असतं तर असं झालं नसतं. परंतु सरदार वल्लभभाई पटेल स्वतः काय म्हणतात ते नाही सांगत. सरदार वल्लभभाई पटेल स्वतः काय म्हणतात ते नाही सांगत. नेहरू सरदार पटेलचे संबंध कसे होते ते नाही सांगत कोणी. म्हणजे हे जे आहे ह्याला डिस्टॉर्शन म्हणतात. हे जाणून बुजून बोललं जात आहे. आणि मग या प्रश्नाचे बरेच आयाम आहेत, त्या विस्तारात या ठिकाणी मी जाणार नाही. कदाचित मी जे काही लिहिलेलं आहे ते एखाद्या अंकामध्ये आपण देऊ आणि त्याचं डॉक्युमेंटेशन आपण करू. परंतु निश्चितच हे सगळे प्रश्न आपले आहेत. राम मंदिरावरही आपण बोललं पाहिजे. आता राम मंदिरावर बोलताना कसं बोलावं हा पुन्हा भाग आहे आपला. आपला आपण कसं इंटरप्रिट करावं? आता राम मंदिरावर बोलताना तिथे पूर्वी बुद्ध मंदिर होतं, हा मुद्दा एक आहे महत्त्वाचा, बरोबर आहे. परंतु राम मंदिरावर बोलताना संविधानाच्या दृष्टिकोनातून या मुद्द्याकडे कसं पाहिलं जाईल हाही दुसरा विचार आहे, नाही का? वेगळ्या वेगळ्या दृष्टीने पाहता येईल. तीन क्लेमंट्स आहेत, बुद्धही क्लेम करतात, हिंदूही क्लेम करतात, मुसलमानही क्लेम करतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवलेलं, आता कसा निर्णय घेतील माहीत नाही. रोज सुनावणी सुरू आहे, रोज सुनावणी सुरू आहे, रोज. आणि पूर्वी 3 दिवस सुनावणी होत होती जुन्या प्रकरणाची आणि 2 दिवस नवीन प्रकरणासाठी ठेवले होते. आता 5 दिवस या प्रकरणावर सुनावणी आहे, कारण 17 नोव्हेंबरला चीफ जस्टिस निवृत्त होत आहे. 17 नोव्हेंबरला चीफ जस्टिस गोगोई निवृत्त होत आहे आणि त्याला असं वाटते की मी निवृत्त व्हायची आधी हा निर्णय लागला पाहिजे. आणि लागायचा असेल म्हणून त्याने रोज सुनावणी ठेवली, नाहीतर जस्टिस बदलल्याबरोबर बेंच बदलेल आणि बेंच बदलल्याबरोबर आणखीन किती काळ ते प्रकरण लांबेल. न्यायमूर्ती बदलली तर प्रक्रिया पुन्हा सुरू होते ना, तीच प्रक्रिया तशीच राहत नाही. तिथून जिथून संपलं तिथून सुरू होत नाही, त्यामुळे त्याला ते संपलं. 5 दिवस सुनावणी सुरू आहे आणि विरोधी पक्षाच्या म्हणजे मुस्लिमांच्या वकिला त्याने सांगितलं, तुम्ही जेवढं बोलाल तेवढं बोलायची तुम्हाला परवानगी मिळेल, कारण त्याने आक्षेप घेतलेला होता की कालमर्यादा लावू नका, तुम्ही अमक्या दिवशी सुनावणी संपेल अशी मर्यादा लावू नका. आणि या सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ही केस ट्रान्सफर झाली तेव्हा म्हटलेलं होतं, सिम्पल म्हटलेलं होतं, ज्याच्याजवळ जमिनीच्या मालकीचे कागदपत्र असतील तो या जमिनीचा मालक होईल. पूर्वी काय होतं आणि आता काय आहे? नाही, ज्याच्याजवळ जमिनीच्या मालकीचे कागदपत्र असतील. आता त्यांनी विचारला प्रश्न ना की राम जन्माला आला होता, हो, मग आता तिकडून त्याचे वारस आहेत का, त्याच्या कुळातला आता कोणी आहे का, हा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्याच्या तर राजस्थानमध्ये झाले वारस तयार. एक कुटुंब म्हणते की आम्ही लवचे वारस आहोत, म्हणजे रामाचा पुत्र लव. दुसरं कुटुंब म्हणते आम्ही कुशचे वारस आहोत. आता त्याच्यातही वंशज आणि वारस, त्याच्यातही प्रश्न काय झाला? वंशज म्हणजे वारसच का? वारसा म्हणजे ज्याला वारसा हक्क सोपवला तो. आता त्याच्या वंशात 1000 लोक असतील, म्हणजे हे असे प्रश्न उपस्थित होतात. तर या सगळ्या प्रश्नाविषयी वेगवेगळ्या दृष्टीने, पण हे सगळे प्रश्न आपले आहेत, आपल्याशी संबंधित आहेत, आपणही बोललं पाहिजे. पुढच्या रविवारी आपण याच्यावर बोलू. धन्यवाद.